हाय फ्रेंड्स, स्पेशल स्वत मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त गौरी गणपतीसाठी डेकोरेशन। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला सोफा सेट तयार झालेला आहे बिस्किटांचा। तर हा सोफा सेट कसा बनवायचा ते आपण आता बघूया। तर त्यासाठी मी घेतलेला आहे शुगर सिरप, 3 चम्मच साखर, 3 चम्मच पाणी। व्यवस्थित घट्ट करून घेऊया उकळून, आणि ते शुगर सिरप आपण बिस्किटं चिटकवण्यासाठी वापरूया। तर बिस्किटं घेतलेली आहे मी क्रॅकजॅकची आणि मोनॅको। तुम्ही कुठलंही स्क्वेअर बिस्किट घेऊ शकता आणि गोलसुद्धा बिस्किटं घेऊ शकता कुठलेही। मी क्रॅकजॅक आणि मोनॅको वापरलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपण चेअर बनवणार आहोत। त्यासाठी मी एक बिस्किट घेतलेलं आहे आणि त्यावर 2 बिस्किटं अशा पद्धतीने उभे चिटकवणार आहेत। तर तुम्ही शुगर सिरप ऐवजी फेविकॉल किंवा फेविकिकचा वापर करू शकता, पण शुगर सिरप लावल्याने आपण हे बिस्किटं नंतर खाऊसुद्धा शकतो, म्हणजे ही बिस्किट आपले वेस्ट जाणार नाही। त्यानंतर वरती पण मी अशा पद्धतीने शुगर सिरप लावून घेतली आहे। तर आपला चेअरचा जो आहे बॉक्स तयार होईल। तर शुगर सिरप जे आहे ते तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता। त्यावर एक बिस्किट अशा पद्धतीने आपण आडवं चिटकवून घेऊया, म्हणजे खुर्चीचा बॉक्स आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर एक बिस्किट आपण शुगर सिरप जे आहे ते एका साईडला लावून घेऊया। अशा पद्धतीने आणि ते उभ्या पद्धतीने चिटकवायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली चेअर तयार झालेली आहे। आणि त्याला थोडं अगदी डेकोरेट म्हणून आपण एक मोनॅकोचं बिस्किट जे आहे ते चिटकवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली सोफा सेटची एक चेअर रेडी झालेली आहे। तर आपण आता अशाच पद्धतीने सोफा सेट पण बनवून घेऊया। त्यासाठी मी 3 बिस्किटांचा वापर केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता एका साईडला आपण असे शुगर सिरप लावून घेऊया आणि त्याला एक बिस्किट चिटकवून घेऊया। सेम पद्धत आपण 3rd बिस्किट असं चिटकवून घेऊया। त्यानंतर असेच 3 बिस्किटं आपण उभे चिटकवून घेऊया, म्हणजे त्याचा पण त्याचासुद्धा आपला बॉक्स तयार होईल जसं आपण खुर्चीचा बनवला। तर 2 सेकंद आपल्याला बिस्किट असं पकडून ठेवायचं आहे, म्हणजे ते सुकलं की व्यवस्थित चिटकल्या जातं, नाहीतर मग ते पडायची शक्यता असते। तर शुगर सिरप जे आहे ते थोड्या थोड्या वेळाने घट्टसर होतं, तर आपल्याला थोडं ते गरम करावं लागतं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण 6 बिस्किटं चिटकवून घेतलेले आहे, 3 या साईडला आणि 3 बॅक साईडला। आणि त्यावर आपण असे बिस्किटं जे आहे ते आडवे चिटकवून घेऊया शुगर सिरप लावून, म्हणजे आपला सोफा सेट जो आहे त्याचा बॉक्स रेडी होईल। त्यानंतर आपण चेअरला जसे बिस्किटं उभे चिटकवलेले आहेत तसेच सोफा सेटला सुद्धा चिटकवून घेऊया। आणि यावरसुद्धा आपण मोनॅको बिस्किट जे आहे ते मध्ये चिटकवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला सोफासुद्धा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा सोफा आपला रेडी आहे। त्यानंतर आपण परत एक चेअर बनवून घेऊया, जशी सुरुवातीला बनवली आपण तशीच। तर अशा पद्धतीने आपली दुसरी चेअरसुद्धा रेडी झालेली आहे। त्यानंतर आपण टीपॉय रेडी करून घेऊया। त्यासाठी आपण
चेअरसाठी जसा बॉक्स रेडी केला होता त्याच पद्धतीचा आपण एक बॉक्स बनवून घेऊया। त्यानंतर यावर आता मी एक मॅरीगोल्ड बिस्किट ठेवणार आहे मोठं, आणि त्यावर एक मोनॅको बिस्किट म्हणजे सोफा सेटचा जो आहे तो लूक व्यवस्थित येण्यासाठी। तर तुम्हाला ही सोफा सेट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।